सध्या राजकारणात शरद पवारांचा टायमिंग चांगला सुरू आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग झपाट्याने वाढलंय. पण याचा सर्वात जास्त फटका भाजपला बसताना दिसतोय. आपापल्या संस्था कारखाने वाचवायला भाजपमध्ये गाजावाजा करून सामील झालेले अनेक नेते भाजपला सोडचिठ्ठी देण्यासाठी तयार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमधले एक प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्व समजले जाणारे समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केलाय. पण समरजित घाटगे यांच्या जाण्यामागे अजितदादांची राष्ट्रवादी कारणीभूत ठरली. साताऱ्याचे मदन भोसले पवारांकडे जाण्यामागे देखील अजितदादांची राष्ट्रवादी कारणीभूत ठरली. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हे देखील भाजप सोडण्यामागे राष्ट्रवादीच कारणीभूत ठरली. हेच नाही तर पिंपरी चिंचवडमधनं बापू पठारे, नगरमधनं विवेक कोल्हे यांच्याही संभाव्य पक्षप्रवेशामागे अजितदादांची राष्ट्रवादीच कारणीभूत ठरली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाजप नेतृत्वावरती नाराज होऊन हे नेते भाजपला सोडचिठ्ठी देत आहेत, मग यात अजितदादांची काय चूक आहे? तर दादांना सोबत घेतल्यामुळे भाजपला या नेत्यांना गमवावं लागतंय. राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे जे स्थानिक समीकरणं बिघडली आहेत त्याचा परिणाम येत्या जागा वाटपांवरती होतोय आणि याचमुळे भाजपने पश्चिम महाराष्ट्रातले महत्वाचे नेते गमवलेत. बघूयात या व्हिडिओमधनं. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबद्दल. राज्यात भाजप शिवसेना महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यामध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील सन्मानपूर्वक सहभागी झाली होती. पण यामुळे स्थानिक पातळीवरची राजकीय समीकरणं बदलली. भाजपच्या ज्या उमेदवारांची 2019 राष्ट्रवादीसोबत थेट लढत झाली आणि त्यांचा पराभव झाला त्या भाजपच्या उमेदवारांपुढं पर्याय कोणता? एकतर उमेदवारी स्किप करणं किंवा मग भाजपची साथ सोडत नव्या राजकीय पर्यायांचा विचार करणं आहे. हा दुसरा पर्याय अनेक भाजपच्या नेत्यांनी निवडला. त्यातलेच एक बडे नेते म्हणजे हर्षवर्धन पाटील. तर हर्षवर्धन पाटलांचा भाजप सोडून जाण्याला कारण ठरली आहे इंदापूरची उमेदवारी. इंदापूरच्या जागेवरती मोठा तिढा निर्माण झालाय. हर्षवर्धन पाटील इंदापूर मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र महायुतीमध्ये इंदापूरची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. कारण इथं विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. ही जागा भाजपला मिळणार नसल्यामुळे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या संपर्कात आले. आणि त्याही पेक्षा मोठं कारण म्हणजे अजितदादा आणि हर्षवर्धन पाटलांचा राजकीय संघर्ष. हर्षवर्धन पाटलांचा आणि अजित पवारांचा 36 आकडा आहे असं म्हटलं जातं. आघाडीतही त्यांचं कधी पटलं नाही आणि आता महायुतीत देखील कधी पटलं नाही. 2014 आणि 2019 जे घडलं त्याच्या जखमा अजूनही भरल्या नाहीत असं विधान करून अंकिता पाटलांनी संघर्ष पिढ्यानपिढ्या सुरू असल्याचे संकेत आधीच दिले होते. शिवाय आघाडीमध्ये असताना अजित पवारांनी आम्हाला 3 शब्द दिला होता आणि तो नंतर फिरवला, आमच्या पाठीत खंजीर खुपसला असं देखील त्यांनी बोलून दाखवलेलं. समजा अजित पवार महायुतीला मिळाले नसते, ही युती झालीच नसती, तर इंदापूरच्या जागेवरती दत्ता मामा भरणे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटलांची भाजपकडूनची उमेदवारी फिक्स असती. तेच कागलमध्ये झालंय. चलो कागल वस्ता देत आहेत मैदान तेच पण डाव नवा असं म्हणत समरजित घाटगेंकडनं तुतारीवरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय. येत्या 3 रोजी ती शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी 5 विजय मिळवलाय. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांनाच पुन्हा एकदा अजित पवार गटाकडनं उमेदवारी मिळण्याची शक्यता जवळपास नक्की आहे. याचमुळे समरजित घाटगे यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता वाटली आणि त्यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अशीच मानसिक स्थिती सातारा जिल्ह्यातल्या वाईच्या मदन भोसले यांची सुद्धा आहे. जयंत पाटील भोसलेंना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. आता भोसलेंचा राष्ट्रवादी प्रवेश फिक्स असल्याचं म्हटलं जात आहे. यामागे कारणीभूत ठरले ती तिथली स्थानिक समीकरण. वाईचे आमदार मकरंद पाटील हे अजितदादा गटामध्ये गेल्यामुळं वाई मतदारसंघाची उमेदवारी सिटिंग आमदारांनाच मिळेल असं जवळपास पक्क दिसत असल्यामुळं मदन भोसले हे दुसरा पर्याय शोधत होते. त्यांनी मतदारसंघात चाचपणी केली, कार्यकर्त्यांकडनं वेगळी भूमिका घेण्याचा दबाव आला आणि अखेर वाऱ्याची दिशा ओळखत भोसले यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचं पक्क केल्याचं म्हटलं जात आहे. खरं तर मदन भोसले यांचे वडील प्रतापराव भोसले आणि शरद पवारांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. तरी देखील राजकीय भवितव्याचा विचार करून मदन भोसले यांनी शरद पवारांच्याकडे जाण्याचे संकेत दिलेत. सेम अशी स्टोरी आहे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातली. इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आमदार आहेत. या ठिकाणाहून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार बापू पठारे इच्छुक आहेत. मात्र तिकीट पुन्हा सुनील टिंगरेंना मिळणार असल्यामुळे नाराज बापू पठारेंची जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी घरी जाऊन भेट घेतली होती आणि त्यामुळे आता विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध बापू पठारेंची उमेदवारी नक्की मानली जाते.
तसंच नगर जिल्ह्यातही काही हालचाली सुरू आहेत. राज्यात महायुती झाल्यानंतर इतर काही मतदारसंघाप्रमाणेच कोपरगावमध्ये देखील तेढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे भाजपचे नेते विवेक कोल्हे यांची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळतंय. आता विवेक कोल्हे यांना भाजपकडनं तर तिकीट मिळण्याची अपेक्षाच नाही आहे. त्यामुळे विवेक कोल्हे यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात कागल, कोपरगाव, वडगाव शेरी, वाई, इंदापूर या पाच जागा पकडून आज घडीला 19 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमधील भाजप आणि अजित पवार गटातले आमदार आमने सामने उभे आहेत. त्यात मावळ, पुसद, अकोले, अमळनेर, अहेरी, उदगीर, तुमसर, अर्जुनी मोरगाव, माजलगाव, अहमदपूर, आष्टी, चंदगड या विधानसभा जागा अजित पवार गटाला गेल्यास भाजपच्या नेत्यांच्या अडचणी निर्माण होणार आहेत. अजित पवार आणि भाजपच्या उमेदवारांचं 2019 ज्या विधानसभेमध्ये समोर सामना झाला त्या ठिकाणी आता भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. यातल्या काही ठिकाणी आतापासूनच उभे दावे सुद्धा करण्यात येत आहेत. महायुतीमध्ये सध्या 3 घटक पक्ष असल्याने अनेकांना तिकिटाबाबत अनिश्चितता वाटत असल्यामुळे या सर्व इनकमिंग आणि आउटगोइंग घडामोडींचा वेग वाढलाय. अजून तर जागा वाटप बाकीच आहे. जेव्हा महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येईल, जागा वाटप होईल, त्या दिवशी अनेक आउटगोइंग होतील हे नक्की आहे. पण यातनं एक मात्र स्पष्ट होतंय, ज्या भाजपने महाराष्ट्रात सत्ते येण्यासाठी इतर पक्षातल्या महत्वाच्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्याची जी रणनीती आखली होती तीच रणनीती आता भाजपच्याच अंगलट येऊ लागली आहे. तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांमुळे भाजप एक एक करत नेते गमावत आहे का? ते पाहून भाजपने दादांना सोबत घेऊन चूक केली आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.